हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी तुमच्या अभ्यासक्रमाचा विज्ञानचा जो काही दुसरा पाठ होता त्याचं नाव होतं वनस्पती रचना व कार्य, याला सुरुवात केली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिल्या भागामध्ये वनस्पतींची जी काही महत्त्वाची आणि मोजकी अशी अवयव होती त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. सुरुवातीला आपण कशाबद्दल माहिती पाहिली, तर सुरुवातीला आपण वनस्पतीला अन्न पुरवठा करणाऱ्या, पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या काही मुळा होत्या त्यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की मग त्याचा नंतरचा जो काही भाग, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण शूट म्हणजेच आपण वरचा देठ किंवा आपण त्याला खोड म्हणतो, त्याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर मग त्या खोडावर असणारे बरेचसे अवयव आपण पाहणार आहोत. तर त्यानंतरचा पुढचा पान तो म्हणजे काय, लीफ, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला पान असं म्हटल्याबरोबर खायचा पान ठेवला असेल तर तो खायचा पान थोड्या वेळाकरिता विसरा, कारण आपण जे पान पाहणार आहोत ते वनस्पतीचे पान आहेत. ठीक आहे, तर या पानाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे, ती समजून घेऊया. तर खोडाचे खोडावरती आपण पेर पाहिली होती, आठवतात का तुम्हाला? ते पेर प्रत्येक खोडावरती विशिष्ट अंतराने असतात, तर त्या ठिकाणी सामान्यतः पाने असतात. ती पाने कशी असतात? पातळ असतात, पसरट असतात आणि हिरव्या रंगाचे असतात. पानाच्या पसरट भागालाच पर्णपत्र म्हणजे लीफ ब्लेड म्हटलं जातं. तर हा जो काही पानाचा पूर्ण मोठा भाग आहे याला आपण पर्णपत्र म्हणतो. पानाच्या कडेला पर्णधारा असतात. पानाच्या कडेच्या साईडच्या ज्या काही कडा आहेत इथे तुम्हाला पाहायला मिळतील, तर या ज्या काही कडा आहेत त्यांना आपण पर्णधारा म्हणजे लीफ मार्जिन म्हणत असतो. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंडेरी असतात. तर काही पर्णधारा या काय असतात? सलग असतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आपल्याला पाहायला मिळत नाहीत अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ज्या काही पर्णधारा आहेत त्या कशा अगदी सलग आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल पाहायला मिळत नाही. त्यानंतर दुसरा आहे खंडित, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला खंड पडलेला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर सॉरी दुसरा होता दंतेरी, म्हणजे यामध्ये आपल्याला दातासारख्या रचना पाहायला मिळाल्या त्यांच्या पर्णधारेमध्ये. तिसरी जी काही पर्णधारा आहे ती आहे खंडित, याच्यामध्ये आपल्याला थोडाफार खंड म्हणजे थोडेफार स्पेस, जागा आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीच्या वनस्पतींच्या पानांची रचना असते. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पणाग्र म्हणतात, जो काही टोक असतो इथे तुम्ही पाहू शकता, इथे पाहू शकता आणि इथेही पाहू शकता, याला आपण पणाग्र म्हणतो. यात मुख्यतः काय असतात? निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. तर यामध्ये पहा, इथे तुम्ही पाहू शकता की हे जे काही टोक आहे हे थोडेस निमुळत आहे, हे अगदी टोकदार आहे, तर हे कसे आहे? गोलाकार आकाराचं पर्णाग्र आहे. तर काही वनस्पतींच्या पानांना देठ असतो, ज्याला आपण पेटीओल म्हणतो. तर हा जो काही देठ आहे याच्या आधारावरती त्या पाने काय असतात? तर त्या पेराला चिकटलेली आपल्याला पाहायला मिळतात. तशाच पद्धतीने तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात, तर पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल. तर हा जो काही भाग या पर्णपत्राच्या शेवटी खाली जोडलेला असतो याला आपण पर्णतल म्हणतो. आणि काही पानांच्या पर्ण तलापाशी आपल्याला छोटासा पानासारखा भाग दिसतो, अशा पद्धतीने तर त्याला उपपर्ण म्हणजे यालाच स्टिप्युल्स म्हणतात. तर उपपर्ण सर्वच वनस्पतींमध्ये असतात का? तर नाही, सर्वच वनस्पतींमध्ये उपपर्ण आपल्याला पाहायला मिळत नाही. काही वनस्पतींमध्ये आढळतात तर काही वनस्पतींमध्ये आपल्याला उपपर्ण पाहायला आढळत नाही. त्यानंतर पहा, काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात. तर समजा हा पान आहे, तर या पानाच्या मध्यभागी एकच मध्यशीर आहे आणि या मध्यशीर एकच मध्यशीर आहे आणि अशा पद्धतीच्या बाजूने गेलेल्या शिरा आपल्याला पाहायला मिळतात. तर हा काय झाला? साधा पान झाला. खायचा नव्हे बरे का? म्हणजे तुम्हाला लगेच खाण्याच्या गोष्टी आठवतात. तर जो कपार्ट हा जो काही पान आहे, तर या पानामध्ये एकच मध्यशीर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूने आपल्याला काही शिरा निघालेल्या सुद्धा पाहायला मिळतात. मग या ज्या काही शिरा आहेत त्या शिरा ना आणि अशा पानांना आपण साधे पान म्हणतो. तर काही पानांमध्ये मुख्य शिराभोवती पर्णपत्र लहान लहान पर्णिकांमध्ये विभागले गेले जातात,
अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही पान आहे तो इथे या मुख्य शिरेपासून बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या छोट्या छोट्या पानांमध्ये विभागला गेला आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण संयुक्त पान असे म्हणत असतो. त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वळूया. तर पानांची मांडणी आपण पाहणार आहोत. यामध्ये पहा, एक पानांच्या बऱ्याचशा मांडण्या आढळतात. त्यापैकी प्रमुख चार मांडण्या आहेत. त्यापैकी पहिली मांडणी आहे एकंदरीत पानांची मांडणी. तर एकंदरीत पानांच्या मांडणीमध्ये काय असतात, जे काही पाने असतात ती प्रत्येक पेरावरती असतात, पाने पेरावरती येत असतात आणि पाने उतरत्या क्रमाने मांडलेली असतात अशा पद्धतीने. तर तुम्हाला समजले की कशा पद्धतीने एकंदरीत पानांची मांडणी असते. त्यानंतर पुढे पहा, आवृत्ती पानांची मांडणी. तर ही जी काही आवृत्ती पानांची मांडणी आहे ती खोडाच्या पेरावर मांडलेली असते. प्रत्येक पेरावर पाने एकमेकांना 90 अंशामध्ये छेदत असतात. इथे तुम्ही पाहू शकतात की प्रत्येक पान एकमेकांना 90 अंशामध्ये कशा पद्धतीने छेदत आहे. तर आवृत्ती पानाची ही काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा आहे सम्मुख पानाची मांडणी. तर यामध्ये पाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पेरावर मांडले जातात. आणि शेवटी आहे वर्तुळाकार पानांची रचना. यामध्ये पाने वर्तुळाकार पद्धतीने मांडले जातात. इथे तुम्ही पाहू शकता. तर पानांच्या मांडणीवरून त्याच्या मांडणीचे प्रकार पडलेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत हे करून पहा. हे करून पहा म्हणजे आपल्याला काहीतरी कृती करायची आहे. यामध्ये पहा, एक पिंपळाचं व एक मक्याचं पान घ्यायचं आहे. दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते. यामुळे मुख्य पर्णपत्र काय होतो, दोन भागांमध्ये विभागलेला आपल्याला दिसतो. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचे एक जाळे तयार होते. तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास आहे, तर मक्याचे पर्णपत्र हे समांतर शिराविन्यास आहे. तर परिसरातील आणखी काही झाडांच्या पानांचे काय करा, काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि पानांचा शिराविन्यास ओळखा. तर समजा हा पान आहे, या पानामधून एक मध्य शिर गेली आहे आणि त्या बाजूने अशा शिरा गेलेल्या आहेत. तर हे जे काही पान आहे ते आपट्याचं पान आहे आणि हा जो काही आपट्याचं पान आहे हा कसा पान आहे, मग जाळीदार पान आहे का समांतर शिराविन्यास आहे यामध्ये? तर यामध्ये आपल्याला समांतर शिराविन्यास पाहायला मिळतो. आणि यामध्ये हे जे काही मक्याचं पान आहे, तर या शिरांना सुद्धा आपल्याला बऱ्याचशा जाळीप्रमाणे रचना पाहायला मिळतात. या रचना म्हणजेच काय आहेत, तर जाळीदार शिराविन्यास आहे त्या पानामधला. त्यानंतर पुढे पहा, तुम्हाला थोडीशी गंमत करायची आहे आणि ती गंमत म्हणजे काय, तर जमिनीवर पडलेलं पिंपळाचं पान घ्यायचं आहे. त्याला जवळपास 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवायचं आहे आणि पाण्याबाहेर काढून सुकवायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला जाळीदार भेट कार्ड बनवायचं आहे. तर फार छान भेट कार्ड बनत. तर पाहूया कोण सर्वात सुंदर भेट कार्ड बनवतं आणि मग ते जे काही भेट कार्ड आहे त्याचे फोटो काढून तुम्ही आम्हाला आमचा जो काही ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती सेंड करू शकता. त्यानंतर पहा, परिसरातील वनस्पतींचं निरीक्षण करून तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आपण हा तक्ता पूर्ण केला असता पण तुमच्या परिसरामध्ये नेमके कोणते वनस्पती आढळतात हे मला ठाऊक नाही, त्यामुळे हा तक्ता तुम्हीच पूर्ण करा. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याचा प्रकार कोणता आहे, पानाचा प्रकार कोणता आहे, साधा आहे की संयुक्त आहे, पर्णपत्राचा आकार कसा आहे, शिरांची मांडणी कशी आहे, जाळीदार आहे की समांतर आहे, पर्णधारेचा आकार कसा आहे, पणाग्राचा आकार कसा आहे, म्हणजे तो काही टोक असतो ज्याला आपण पणाग्र म्हणतो तो अगदी टोकदार आहे की गोल आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तशाच पद्धतीने पर्णदेठ आहे की नाही, उपपर्ण आहे की नाही आणि खोडांवरील रचनेचा प्रकार कसा आहे, एकंदरीत आहे की आवृत्ती आहे की वर्तुळाकार आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील वनस्पतींचं निरीक्षण करून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर कराल ना हा तक्ता पूर्ण? तर अर्थातच तुम्ही कराल. तुम्ही खरंच म्हणजे असे विद्यार्थी आहात जे सर्व काम व्यवस्थितपणे करतात. त्यानंतर आपण पुढच्या अवयवाकडे वळूया, जो की फुलाचा सगळ्यात सुगंधी, काही फुलांमध्ये सुगंधी तर काही फुलांमध्ये उग्र वास देणारा अवयव असतो आणि सर्वांचा आकर्षक अवयव मात्र तो निश्चितपणे असतो. तर जे काही फुलं असतात, फुले असतात, ते स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याचं, स्वतःकडे आकर्षून घेण्याचं काम करत असतात. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर जास्वंदीचं पूर्ण उमललेलं फूल घ्यायचं आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. फुलाला लांब किंवा अखूड देठ असतो.
इथे तुम्हाला पाहायला मिळतो, लांब किंवा अखूड छोटासा देठ असतो, देठाचं एक टोक खोडाला जोडलेलं असतं, फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला आपण पुष्पाधार असे म्हणतो। तर फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात। तर या फुलाचे वेगवेगळे भाग आपल्याला या पुष्पाधारावरती पाहायला मिळतात आणि त्यापैकी पहिला भाग म्हणजे काय तर निदल पुंज, ज्याला आपण कॅलिक्स म्हणतो। जेव्हा कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागांनी झाकलेल्या असतात हे आवरण म्हणजेच निदल पुंज। तर तुम्हाला इथे असे छोटे छोटे पानं पाहायला मिळतात, तर हे पानं म्हणजेच काय तर निदल पुंज आहेत। आणि हे जेव्हा आपण कळीच्या रूपामध्ये एखादं फूल पाहतो तेव्हा हिरव्या आवरणाने ते झाकली गेलेली असतात, पूर्णतः पॅक केली गेलेली असतात, त्यालाच आपण निदल पुंज म्हणतो। त्यानंतर पुढे पहा दलपुंज। दलपुंज म्हणजे काय तर ज्याला आपण कोरोला म्हणतो, पाकळ्या म्हणतो। तर दलपुंज पाकळ्यांनी पेटल्सनी बनलेले असतात। वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कणेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा। तर हे जे काही दलपुंज असतात, जो काही पाकळ्यांचा भाग असतो, तर काही वनस्पतींमध्ये फक्त 4 पाकळ्या असतात, काही वनस्पतींमध्ये 5 पाकळ्या असतात। तर असे वेगवेगळ्या पाकळ्याचे आकार असतात, कलर असतात, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याचे निरीक्षण तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर मग येतो या फुलामधला सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे पुंमक, ज्याला आपण अँड्रोइशियम म्हणतो। तर हा जो काही पुंमक आहे तो फुलाचा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसरांनी बनलेला असतो, ज्याला आपण स्टॅमेन म्हणतो। त्यात परागकोश आणि व्रंथ असतात, ज्याद्वारे काय केलं जातं तर पुढची जी काही प्रक्रिया आहे बिया बनवण्याची ती केली जाते। म्हणजे पहा तर हा याला आपण कोक्षी म्हणतो किंवा व्रत म्हणतो, आणि दुसरा जो काही भाग होता ज्याला आपण काय म्हणतो व्रंत आणि परागकोश। तर हा जो काही वरचा भाग आहे याला आपण परागकोश म्हणतो। या परागकोशामध्ये बरेचसे परागकण आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या परागकणांद्वारेच काय होतं तर या परागकणांद्वारेच परागीभवन ही प्रक्रिया कम्प्लीट होते, पूर्ण होते। हा काय आहे व्रंत आहे। तर या व्रंताच्या मदतीनेच काय केलं जातं तर हा जो काही परागकोश आहे त्याची निर्मिती केली जाते। त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा भाग, तो म्हणजे जायांग। जायांग म्हणजे काय तर गायनोशियम। फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून स्त्री केसराचा तो बनलेला असतो, त्यामध्ये कुक्षी, कुक्षव्रंथ व अंडाशय असतात, इथे तुम्ही पाहू शकता। तर इथे तुम्हाला तीच नावे इंग्लिश मध्ये दिली गेली आहेत। तर कुक्षी, कुक्षी म्हणजे काय तर हा जो काही भाग असतो याला आपण कुक्षी म्हणतो, स्टिग्मा म्हणजे त्यानंतर त्याला आपण कुक्षी व्रंथ म्हणतो, आणि हा खालचा जो काही फुगीर भाग असतो त्याला आपण अंडाशय म्हणतो। तर या तीन भागांनी हे जे काही गायनोइशियम आहे, जायांग आहे ते बनलेलं असतं। एक चांगली ब्लेड घ्या आणि फुलाच्या कुक्षीपासून देठापर्यंत उभा छेद घ्या। या दोन भागांपैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हाला दिसेल। परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात। या प्रक्रियेलाच आपण परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन म्हणतो। परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बिजाडण्याचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होतं। तर मी तुम्हाला सांगितलं की एका फुलामध्ये जर पुंमक असेल आणि जायांग असेल तर त्या पुंमकामध्ये काय असतं व्रत आणि पुंकेसर असतो। तर त्या पुंकेसामध्ये आपल्याला परागकण पाहायला मिळतात परागकोशामध्ये। तर त्या परागकोशामध्ये असलेले जे काही परागकण असतात ते जेव्हा मॅच्युअर होतात म्हणजे ज्या वेळेला त्यांची पूर्ण वाढ होते तेव्हा तो काही पुंकेसराचा भाग असतो, परागकोश असतो, तो फुटतो आणि त्यापासून परागकण हे काय केले जातात तर या कुक्षीवरती स्थित होतात। मग तिथून ते काय करतात तर या कशाच्या द्वारे कुक्षीवृंदाच्या सारे सहारे मदतीने या अंडाशयापर्यंत येतात। या अंडाशयामध्ये काय असतात बीजांडू असतात, बीजांडे असतात आणि त्यांचं तिथे काय होतं मिश्रण होतं आणि त्यापासून मग बिया आणि त्यांचं रूपांतर मग फळांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर जरा डोके चलवा, यासाठी आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे। प्रश्न पहा फार छान आहे, तुम्हाला सहज याचं उत्तर मिळेल। तर फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना काय उपयोग होतो तर जे काही फुलपाखरे असतात ते एका वनस्पतीवरून दुसऱ्या वनस्पतीकडे विहार करत असतात। तर परागकोशातून जेव्हा परागकण सोडले जातात त्यावेळेला त्या फुलपाखरांच्या पायांना त्यांच्या त्यांची जी काही चोच असते ज्याद्वारे ते काय करत असतात फुलांमधील रस शोषत असतात,
त्या ठिकाणी ते परागकण काय होतात, चिकटले जातात, आणि जेव्हा ते रस पिण्यासाठी दुसऱ्या फुलांवर ते जातात, त्यावेळेला त्या फुलांचा जो काही कुक्षी असतो तो त्या परागकणांना घेतो, आणि त्यामुळे काय होतं मग, तर परागीकरण याच्यामध्ये होतं. पुढे पाहूया आपण, तर हे परागीभवन झाल्यानंतर, परागीकरण झाल्यानंतर काय होतं, तर बिया फॉर्म होतात, बिया तयार होतात, आणि त्याचं रूपांतर मग फळांमध्ये होतं. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचसे फळे वापरतो, खातो, कारण आपल्याला फळांपासून बरेचसे जीवनसत्व मिळतात. मग प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्यांचा आकार, रंग, चव यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. तर प्रत्येक फळामध्ये रंग असेल, त्याची चव असेल, त्याचं रूप असेल, रचना असेल, यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पाहायला मिळतो. तर यामध्ये पहा, आंब्यामध्ये आपल्याला एकच कोय पाहायला मिळते, तर या उलट फणसामध्ये मात्र आपल्याला असंख्य गरे किंवा बिया असतात. जे काही फणस असतात त्याच्यामध्ये कोईसारखे छोटे छोटे गरे असतात, आणि ती गरे आपल्याला काढून खावी लागतात. तर कोकणासारख्या भागामध्ये आपल्याला फणसे उपलब्ध होतात. त्यानंतर पहा, बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा फळांचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये काय दिसतं, त्यांचे कवच असतील, गर असतील, त्यांच्या बियांची रचना असेल, संख्या वेगवेगळी असते. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असते, इथे तुम्ही पाहू शकता. जे काही बी आहे ते थोडेसे बाहेरच्या बाजूस येतं. शेंगदाणे, वटाणा, गहू, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवायचं आहे, आणि त्याला चिमट्याने दाबायचं आहे. कोणत्या बीचे 2 समान भागात रूपांतर होतं, तर त्याला द्विदल बी म्हटलं जातं, आणि ज्याचे 2 समान भागात रूपांतर होत नाही त्याला आपण एकदल बी म्हणतो. तर बरेचसे अशा बिया आपण भिजवल्यानंतर जर त्याला आपण दाबलं तर त्याचे सहजपणे 2 भाग होतील, त्यांना आपण काय म्हणतो, द्विदल बी म्हणतो. तर हे जे काही द्विदल बी असतात यामध्ये चिंचोका, शेंगदाणे किंवा मग इतर मूग असेल, उडीद असेल यासारखी धान्य आढळतात. आणि एकदल बीजामध्ये गहू, ज्वारी, मका यासारखे धान्य आपल्याला पाहायला मिळतात. तर फळे ही सर्वांनाच आवडतात, तुमच्यापैकी काही जणांना आवडत नसतील. तुमच्यापैकी काही जणांना ती फळे आवडत नसतील, पण काही जणांना आवडतही असतील. सो मग ती फळे तुमच्यासाठी फार महत्वाची आहेत, कारण त्याद्वारे तुम्हाला जीवनसत्व मिळत असतात. मग आपली जीवनसत्वांची जी काही गरज आहे ती भागवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर अशा बऱ्याचशा फळांचं सेवन करावं लागतं. मग ही फळे आपल्याला कोणापासून उपलब्ध होतात, तर ही फळे आपल्याला कशापासून उपलब्ध होतात, तर वनस्पतींपासून उपलब्ध होतात. मग ज्या वनस्पतीपासून आपल्याला एवढे सगळे त्यांचे फायदे आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, मग आपण त्या वनस्पतींना हानी का पोहोचवतो, तर त्यामागे आपल्याला आपला जो काही वनस्पतीकडे, पर्यावरणाकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो असतो. तो म्हणजे कोणता, तर आपण निसर्गाकडे अगदी तुच्छतेने पाहतो. निसर्ग म्हणजे आपल्यासाठी काहीही नाही, तर त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, जास्तीत जास्त वनस्पतींची आपण देखभाल करायला हवी, जास्तीत जास्त आपण काय करायला हवं, तर वनस्पतींची वाढ आपण करायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा जो काही पाठ आहे तो संपतो. अगदी साधा, सोपा आणि सरळ पाठ होता, ज्यामध्ये आपल्याला माहीत असलेलीच माहिती होती, फक्त ती वेगळ्या रूपामध्ये आपल्याला देण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. जर तुम्ही डायरेक्टली हा दुसरा भाग पाहत असाल, तर पहिला भाग पाहण्यासाठी आणि या पाठाचा स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 7वी विज्ञान या भागामध्ये, या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. धन्यवाद. आणि तशाच पद्धतीने जर तुम्हाला या भागावरती काही अडचणी असतील तर नक्की कॉमेंट करून कळवा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर तुम्हाला या दोन्ही पाठावरती, सुरुवातीचे जे 2 पाठ आपण पाहिले त्यावरती काही अडचणी असतील, जर त्यावरती तुम्हाला पर्सनली काही प्रश्न विचारायचे असतील, तर त्याकरिता तुम्ही आमचे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्सला जॉईन करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. नाव बघा.